मुलगी झाली हो या मालिकेच्या 30 डिसेंबरच्या भागामध्ये डॉक्टरांचा फोन आल्यामुळे विलास खुश होतो आणि म्हणतो 10 जानेवारी तारीख मिळाली आहे. रोहन म्हणतो, बाबा 10 जानेवारी तारीख कशी चालणार आहे, कारण आपल्याला त्यावेळेला कोर्टामध्ये केस असणार आहे. विलास म्हणतो, खरंच की माझ्या लक्षात हे आलंच नाही, आता कसं होणार. तितक्यात तिथे शौनक येतो आणि म्हणतो, हे खूप चांगलं झालेलं आहे, कारण आता ज्या वेळेला साजिरीचं ऑपरेशन होईल ना, त्यावेळेला ती स्वतःहून बोलायला लागेल आणि कोर्टामध्ये साक्ष देईल तिने जे काही पाहिलंय ते, त्यामुळे खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा होईल आणि हे आपल्यासाठी सगळं चांगलंच होणार आहे आणि साजिरीची निर्दोष सुटका होणार आहे. याच्यावरती रोहन म्हणतो, बाबा शौनक ना बरा बोलत आहे, तो बरोबर बोलत आहे, त्याचं म्हणणं मला पटतंय. आता भूषण हा शौनक समोर जातो आणि म्हणतो, ही संधी आली आहे तर शौनक मी तुझी माफी मागतो. खरं सांगायचं तर साजिरीचं तुझ्यावरतीच मनापासून प्रेम आहे. तिच्या डोळ्यामध्ये मला हे प्रेम दिसत होतं. तुमच्या प्रेमाची ताकद मला कळले. मला एक चूक सुधारण्याची संधी दे. असं म्हटल्यावरती शौनक म्हणतो, अरे तुझ्या रूपाने मला एक चांगला मित्र मिळाला असं मी समजतो आणि तुझ्या मनात काय चाललं आहे हे मी नक्कीच समजू शकतो. असं म्हणून शौनक भूषणला माफ करतो आणि तो सांगतो की आता आपण साजिरीच्या ऑपरेशनची तयारी करूया. याच्यावरती आता इकडे रोहन म्हणतो, हे बघ शौनक, तुला जर काहीही मदत लागली हॉस्पिटलमध्ये तर तू आम्हाला सांग, आम्ही तिकडे धावत येऊ. असं म्हणून आता तो शौनकला मदत ऑफर करत असतो. इकडे दिव्या साजिरीच्या घराबाहेर चोरून सगळं ऐकत असते आणि ती राजनला फोन लावून म्हणते, आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये, मी पाटीलवाड्याच्या बाहेर आहे, मला खूप महत्वाची माहिती तुला सांगायची आहे. राजन म्हणतो, मी इथून हलू शकत नाही, तू इकडे कॉरिडोर मध्ये ये, आपण इकडे भेटूया. असं म्हणून राजन आता दिव्याला हॉस्पिटलमध्ये बोलवतो. शौनक जायला निघतो हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेला साजिरी त्याच्या मागून येते आणि म्हणते, तुम्हाला आणि बाबांना मी डबा बनवते, तुम्ही परत हॉस्पिटलला निघताना माझ्या घरी या आणि हा डबा घेऊन जा. याच्यावरती शौनक म्हणतो, तू म्हणशील तसं आणि गोजिरीची आणि तुझी स्वतःची काळजी घे. असं म्हणून शौनक आता घरी जातो. इकडे दिव्या चिडचिड करत असते आणि म्हणते, इतक्या प्रयत्नांनी दोघांना मी वेगळं केलंय, या दोघांना मी एकत्र आणून देणार नाही. इकडे आता साजिरी रूम मध्ये येते पण ती उदास असते. त्यावेळेला विलास म्हणतो, काय ग, तुझं ऑपरेशन आहे म्हणून आम्ही सगळे इतके खुश आहोत, तू उदास का. साजिरी म्हणते, मला भीती वाटते ऑपरेशन फेल झालं तर. उमा म्हणते, आता असं काही होणार नाही, सगळं काही चांगलंच होणार आहे. विलास म्हणतो, हो बाळा तू असा काही विचार करू नको, आता सगळं ठीक होणार आहे. तितक्यात तिथे गोजिरी येते आणि म्हणते, म्हणजे आई पुन्हा बोलायला लागणार आहे का, आई मला गोजिरी म्हणून हाक मारणार का. जसं तुम्ही रोहन दादाला आणि आईला आवाज देता, ती मला आवाज देणार, ती मला ओरडणार. असं म्हणून गोजिरी खुश होते. साजिरी तिला जवळ घेते. गोजिरी आता नाचायला लागते. माझी आई बोलणार, माझी आई बोलणार. सगळेजण खूप खूप खुश असतात. त्यावेळेला इकडे घरी वैशाली वाट पाहत असते की कल्याणीला कधी शुद्ध येईल, मला कधी खबर मिळेल. तेवढ्यात तिथे शौनक येतो. शौनक आल्यावरती वैशाली म्हणते, काय रे कशी आहे ताईंची तब्येत. याच्यावरती शौनक म्हणतो, अजूनही शुद्ध आलेली नाहीये, पण ना डॉक्टरांनी ऑपरेशन केलेलं आहे, बघूया आता कधी शुद्धीवरती येते, मग आपल्याला पुढचं काय ते समजेल. वैशाली म्हणते, तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल, मला खात्री आहे सगळं ठीक होईल. पण साजिरीचं काय झालं. याच्यावरती शौनक म्हणतो, हो साजिरीला बेल मिळालेली आहे, अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे ती घरी गेलेली आहे आणि काही काळजी करू नकोस, तिला मी काहीही होऊ देणार नाही, जो कुणी गुन्हेगार आहे त्याला शिक्षा मिळणार. याच्यावरती वैशाली म्हणते, असंच होऊ द्या आणि सगळं ठीक होईल, तू टेन्शन घेऊ नकोस, ताई लवकरात लवकर शुद्धीवरती येतील. शौनक म्हणतो, मामी तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. याच्यावरती वैशाली म्हणते, बोल, या सगळ्यामध्ये तुझ्याकडे आनंदाची बातमी आहे हे ऐकून मला खूप आनंद झालेला आहे. याच्यावरती शौनक म्हणतो, अगं साजिरीचं ऑपरेशन होणार आहे, गावात डॉक्टर आलेत, ते ऑपरेशन करणार आहेत आणि साजिरी बोलायला लागणार आहे. वैशाली म्हणते, काय, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. शौनक म्हणतो, ती बोलायला लागली ना की ती कोर्टासमोर साक्ष देऊ शकेल की तिने हे सगळं पाहिलेलं आहे आणि नक्की काय प्रकार घडलाय. वैशाली म्हणते, हो आता मला खात्री आहे सगळं काही ठीक होणार आहे. याच्यावरती शौनक म्हणतो, अगं भूषणला पण त्याची चूक समजले आणि त्याने माघार घेतलेली आहे. वैशाली म्हणते, सगळ्या गोष्टी मला नीट होताना दिसत आहेत, तू आणि साजिरी एकत्र यायला काहीच हरकत नाहीये. इकडे आता दिव्या राजनला भेटायला येते आणि म्हणते, तुला माहितीये का डाडा, तिकडे खूप मोठं प्लॅनिंग चालू आहे, साजिरीचं ऑपरेशन होणार आहे आणि तिला जर बोलता आलं ना
तर आपलं काही खरं नाही, कारण कोर्टापुढे ती तुझ्या विरुद्ध साक्ष देईल. याच्यावरती राजन म्हणतो हो. आणि इकडेही कल्याणीताई, कल्याणीताई शुद्धीवरती आली तरी सुद्धा ती माझ्या विरुद्ध साक्ष देईल, इकडे आली आणि तिकडे विहीर, या दोघींचं काहीतरी करायला पाहिजे. कल्याणीताई शुद्धीवरती येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे आणि तिचं इकडचं काय करायचंय मी बघतो, तू बाहेर साजरीवरती लक्ष ठेव, असं म्हणून राजन आणि दिव्या आता दोघ जण प्लॅनिंग करत असतात. दिव्या निघून जाते त्यावेळेला राजन वाट पाहत असतो की केदार कधी बाहेर निघून जाईल आणि तो विचार करतो, तिथलीच एखादी उशी घेतो, कल्याणीताईच्या तोंडावर डांबतो आणि तिला मारून टाकतो. पण केदार बाहेर जायला पाहिजे तेव्हाच हे सगळं शक्य होईल. आता इकडे केदारला नर्स काही औषध आणायला सांगतात म्हणून केदार तिथून बाहेर जायला निघत असतो. घरी मात्र इकडे साजिरीच्या ऑपरेशनची तयारी चालू असते. ऑपरेशनसाठी पैसे लागणार असतात आणि तेच किती पैसे आहेत काय आहेत हे सगळं चालू असतं. तितक्यात तिथे उमा येते आणि म्हणते हे ना काही पॉलिसी पेपर आहेत, पण ही पॉलिसी आरोहच्या नावावरती आहे. याच्यावरती रोहन म्हणतो आई अगं मग काय झालं, अशा वेळेला पैसे उपयोगाला नाही येणार तर कधी येणार. आता पॉलिसी किंवा सगळ्यांची सेव्हिंग म्हणून 3 लाख रुपये जमतात. त्याच्यावरती रोहन म्म्हणतो मला असं वाटतं डॉक्टरांनी 6 लाख आणि अजून वरती काय खर्च येईल ते सांगितलेलं आहे, बाकीच्या पैशांचं काय करायचं. तितक्यात आया येते आणि म्हणते अजूनही डॉक्टरांनी आपल्याला पैशाचं सांगितलेलं नाहीये की नाही, त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे. आता तितक्यात तिथे साजिरी येते आणि तिने डबा आणलेला असतो आणि ती म्हणते की केदार आणि शौनक यांच्यासाठी डबा तयार केलेला आहे आणि शौनक इकडे न्यायला येणार आहे. आजी म्हणते तू त्यांच्यासाठी एवढं सगळं करतेस पण काही उपयोग होणार आहे का सांग बरं मला, कारण ती कल्याणी शुद्धीवरती आली आणि तिने तुझं नाव घेतलं तर तसंही तिने तुझ्याकडे बोट दाखवलेलं आहे. याच्यावरती तिकडे आता शौनकची एंट्री होते. शौनक म्हणतो आजी असं काहीही होणार नाही, म्हणजे मला मान्य आहे की आईचा साजिरीवरती राग आहे पण ती वाईट नाहीये, तिच्याही मनामध्ये माणुसकी आहे. खरं सांगायचं तर साजिरीकडे बोट दाखवण्यामध्ये तिचा काहीतरी वेगळा हेतू असेल. याच्यावरती आता रोहन म्हणतो आजी हो बरोबर आहे, कारण जर यांना साजिरीताईची कदर नसती ना तर शौनकची आई हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा तो पोलीस स्टेशनला आला नसता आणि त्याने साजिरीला सोडवलं नसतं, त्यामुळे नको त्यांच्यावरती संशय घेऊस. शौनक म्हणतो आजी मी तुम्हाला खात्री देतो सगळं काही ठीक होईल. आता इकडे रोहन म्हणतो शौनक मी येऊ का हॉस्पिटलला काही मदत हवे तर, शौनक म्हणतो नको मी जाईन. तितक्यात गोजिरी येते आणि म्हणते बाबा तू आलास, आजीची तब्येत कशी आहे आणि हुसकी आजी बरी आहे ना. आता विलास म्हणतो ए काय बोलतेस तू. याच्यावरती शौनक म्हणतो असू दे. आता मात्र सगळे हसायला लागतात. साजिरी हॉस्पिटलला जाण्याचा हट्ट करते. शौनक म्हणतो लहान मुलं येत नाहीत, मी नंतर आजीला तुला भेटवेन, असं म्हणून आता इकडे शौनक साजिरीकडून डबा घेतो, तिला थँक्स म्हणतो आणि हॉस्पिटलला निघतो सुद्धा. इकडे आता ऑपरेशनसाठी पैसे जमवायचे असतात तेव्हा नेमके दुसऱ्या दिवशी पैसे द्यायचे तर आज बँक हॉलिडे येतो आणि भूषण म्हणतो आज पैसे काढता येणार नाही आज बँक हॉलिडे आहे. विलास म्हणतो मग आता काय करायचं, इतक्या पैशाची व्यवस्था करायची कुठून, उद्या आपल्याला पैसे भरायचे आणि 2 दिवस बँक हॉलिडे असल्यामुळे पैसे काढता येणार नाहीत. इकडे आता आरोह आणि गोजिरी आपली पिगी बँक फोडतात आणि आरोह म्हणतो मला असं वाटतं एवढे पैसे कमी होतील, तू एक काम कर ना बाबांना फोन कर. आता गोजिरी शौनकला फोन करते आणि ऑपरेशनच्या पैशाचा प्रॉब्लेम सांगते. शौनक म्हणतो तू काळजी करू नको पैशाची व्यवस्था सगळी मी करेन आणि ऑपरेशनचे सगळे पैसे शौनक आता ऍडव्हान्स मध्ये भरून टाकतो.